बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत युरोप आणि भारत। आधुनिक काळाच्या कालखंडामध्ये युरोपमध्ये वेगवेगळे शोध लागत होते आणि त्याचे पडसाद भारतामध्ये उमटत होते। या पाठामध्ये आपण युरोपमध्ये घडणाऱ्या घटनांचा भारतावर कसा परिणाम होत होता हे अभ्यासणार आहोत। तर बालमित्रांनो, मध्ययुगाच्या अखेरचा टप्पा म्हणजे 13वे शतक ते 16वे शतक हे प्रबोधन युग म्हणून त्या ठिकाणी मानले जाते। प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध यामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणून या युगाला प्रबोधन युग असे म्हणतात। तर बालमित्रांनो, या प्रबोधन युगाच्या काळामध्ये कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन या परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले। पुनरुज्जीवन म्हणजेच काय? तर त्या ग्रीक व रोमन परंपरा पुन्हा त्या ठिकाणी उदयास आल्या, सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली। या प्रबोधनाच्या काळामध्ये मानवतावादाला चालना मिळाली। मानवतावाद म्हणजेच काय? तर बालमित्रांनो, सर्वच क्षेत्रामध्ये मानव हा केंद्रबिंदू झाला आणि मानवाच्या सर्व ठिकाणी विचार त्या ठिकाणी मानवाचा होऊ लागला, यालाच मानवतावाद असे म्हणतात। तर माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या प्रबोधन युग काळामध्ये बदलला। धर्माऐवजी माणूस विचारांचा केंद्रबिंदू ठरला। प्रबोधन युगाच्या काळाच्या अगोदर त्या ठिकाणी धर्म हा केंद्रबिंदू होता, तर आता प्रबोधन काळ सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी धर्माच्या ऐवजी त्याची जागा माणूस याने घेतली, म्हणजेच माणसाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं। माणूस हा विचारांचा केंद्रबिंदू ठरला। तर प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली। प्रबोधन चळवळीने कोणतंही एकच क्षेत्र व्यापलं नाही, तर त्या ठिकाणी प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाचे सर्वच क्षेत्र व्यापून टाकली। म्हणजेच काय? तर विज्ञान व विविध कलांच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आविष्कार घडून आला। आविष्कार म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळे परिणाम घडून आले, उत्क्रांतीसारखे परिणाम त्या ठिकाणी घडून आले, त्यालाच आपण आविष्कार असे म्हणतो। कला व साहित्यामधून या काळामध्ये कला आणि साहित्यामधून मानवी जीवनाच्या भावभावनांना मानवी भावभावनांना त्या ठिकाणी स्थान मिळालं आणि संवेदनाचे चित्रण होऊ लागलं। म्हणजे जे काही या काळामध्ये कला आणि साहित्य विज्ञान यामध्ये शोध लागले त्या ठिकाणी मानवी जीवनाला प्राधान्य देण्यात आलं, मानवी भावभावनांना आणि संवेदनांचे चित्रण त्या साहित्यामधून होऊ लागलं। तसेच या प्रबोधनाच्या काळामध्ये प्रादेशिक भाषेतून साहित्य निर्माण होऊ लागलं। प्रादेशिक भाषेतून साहित्य निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला ते विचार समजायला लागले आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी इ.स. 1450 मध्ये याच काळात दरम्यानच्या काळामध्ये 1450 मध्ये जर्मनी या देशामध्ये, कोणत्या देशामध्ये? तर जर्मनी या देशामध्ये जोहान्स गुटेनबर्ग नावाच्या एका शास्त्रज्ञाने म्हणजे संशोधकाने त्या ठिकाणी छपाई यंत्राचा शोध लावला। तर नाव लक्षात ठेवा बालमित्रांनो, साल नाव या ठिकाणी इ.स. 1450 मध्ये, देश आहे जर्मनी आणि संशोधक आहे जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला आणि या छपाई यंत्राच्या शोधामुळे त्या ठिकाणी एक क्रांती झाली। क्रांती अशी झाली की छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व नवे ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य झालं आणि नवे ज्ञान, नवे विचार, नव्या संकल्पना त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्यामुळे जागृती घडून आली, म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात। तर बालमित्रांनो, आपण या भागामध्ये प्रबोधन युग म्हणजे काय याची सविस्तर माहिती घेतलेली आहे।